सैतानी बहुमत आल्यामुळे बेकायदेशीर नियुक्त्या होत राहतील असं संजय राऊतांनी म्हटलं. रश्मी शुक्लांच्या नियुक्तीवरून संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय. तर संजय राऊत वेळे झाल्याच्या मानसिकतेमधून बोलतायत असं बावनकुळे म्हणाले. नियमानुसार महत्वाच्या पदांवर नियुक्त्या केल्या जातात असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. वर्षापूर्वी सुद्धा त्यांची नेमणूक त्याच पद्धतीनं झाली, आताही होईल. भविष्यामध्ये अशा घटना घडत राहतील, बेकायदेशीर नियुक्त्या, बेकायदेशीर नेमणुका, त्या आपल्याला सहन कराव्या लागतील. कारण एक सैतानी बहुमत मिळालेलं सरकार या महाराष्ट्रावर लादण्यात आलेलं आहे. संजय राऊत निवडणूक झाल्यापासून निकालापासून जे बोलत आहेत ते फक्त त्या ठिकाणी आव आणून बोलत आहेत, आणि त्यामुळे काही वेळ झालेला मानसिकतेमध्ये, काही विकृत मानसिकतेमध्ये आता आव आणून बोलतात आहे. सर्व नियमाचे आधार घेऊन कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी चुकीचं होत नाही. शेवटी इतके महत्वाचे पदं असतात, त्या पदावर नियुक्त्या होत असताना त्याला त्या ठिकाणी योग्य पद्धतीने होतात, कुठेही त्या ठिकाणी